वाघोली येथे वाघेश्वरी माता नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीजन्माच्या स्वागताचा उत्कृष्ट कार्यक्रम नुकताच पार पडला. स्त्रीजन्माचं स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्यप्रवर्तक नेत्रतज्ञ डॉ सुधा कांकरिया यांनी उत्सवात सहभागी होऊन ग्रामस्थ आणि माता भगिनींना अनमोल मार्गदर्शन केलं. त्यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली. ग्रामपंचायत वाघोली यांच्या माध्यमातून स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ घेण्यात आली. फक्त महिला वर्गच नाही तर आज मला इथे युवक वर्ग पण दिसत आहेत आणि इतर नागरिकही दिसत आहेत, ग्रामस्थ दिसत आहेत. म्हणजे सगळ्यांनी मिळून एक देवीचा उत्सव इतक्या आनंदाने, उत्साहाने आणि उमेदीने इथे साजरा करण्याचं ठरवलं. खरोखरच आपण सर्वांचं हृदयपूर्वक मी अभिनंदन करते आणि इथून पुढच्या कार्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. एकंदरीतच भारताचं चित्र जर पाहिलं तर थोडंसं भारताचं चित्र मी आपल्या समोर ठेवते आणि त्यानंतर मग आपण गावाकडे येऊया. तर एकंदरीत भारताचं चित्र जर आपण समोर ठेवलं तर आपल्या भारत देशामध्ये आपण नारी शक्तीचं पूजन करतो, नवरात्रीचा उत्सव साजरा करतो आणि एवढं सगळं असून सुद्धा दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरी बाजू जर आपण पाहिली तर जी चिमुकली आईच्या गर्भात आहे तिला आपण म्हणजे तिला जीवनदान द्यायला हवं, परंतु तिला गर्भात असतानाच तिला संपवण्याचं सुद्धा अनेक परिवारामध्ये काम होताना, एक वाईट काम होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीत भारताचं चित्र जर आपण पाहिलं तर मागच्या 30 वर्षामध्ये जवळपास 1.5 कोटी चिमुकल्या, शेकडोने, हजारोने, लाखोने, करोडोने, तो कोटी 1.5 कोटी चिमुकल्या गर्भ अवस्थेत असताना जन्म होण्यापूर्वीच मारल्या गेल्या. आणि हे हा जो आकडा आहे हा नोंद झालेला आकडा आहे, रजिस्टर झालेला आकडा आहे. आणि ज्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही असे तर खूप सारे असतील, म्हणजे हा आकडा त्याच्यापेक्षा दुप्पट सुद्धा असू शकेल. परंतु ही खेदाची गोष्ट आहे, ही दुःखाची गोष्ट आहे आणि आपल्या आपण मुलीला नकार दिलेला आहे, म्हणजे आईलाच नकार दिलेला आहे. कारण आजची मुलगी ही उद्याची आई आहे. जर आपण आईलाच नकार दिला तर आईच्या पोटी मुलगा किंवा मुलगी जी जन्माला येणार आहे भविष्यात, तो मुलगाही येणार नाही, मुलगी जन्माला येणार नाही. मग ज्या जगामध्ये मुलगाही जे जन्माला येऊ शकणार नाही, मुलगीही येऊ शकणार नाही, म्हणजे माणूसच निर्माण होऊ शकणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूस नाही आणि माणूसकी सुद्धा नाही तर ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून जेव्हा आपण पाहतो आज मुलांना आणि मुलींच्या संख्यामध्ये असलेली ही जी तफावत आहे, ही तफावत समाजाला काय असमानतेकडे घेऊन चाललेली आहे. सोमेश्वर शेळके यांची बहीण आणि अंजली भिवसेन शेळके यांची मुलगी शारदाच्या लग्नात स्त्रीजन्माच्या स्वागताचा 8वा फेरा पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर सुधाताईंच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. एकाच मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल मोरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बाबासाहेब गाडगे, ग्रामसेविका जनाबाई फटाले, उमेश भालसिंग, भाऊसाहेब महाराज भालसिंग, रावसाहेब शिंगटे, रमेश भालसिंग आदी उपस्थित होते. या पावन भूमीमध्ये जे नवरात्र उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणात माता भगिनींच्या कृपेने उपस्थितीमध्ये चांगल्यापैकी आपण साजरा केला, त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्या परिचयाचे असलेले कांकरिया मॅडम यांनी जी आपल्याला श्री भ्रूणहत्या आणि श्रीजन्माचे स्वागत याविषयी जे मार्गदर्शन केलं आणि त्यामधून आपल्याला श्रीजन्माचे स्वागत करून आपल्याला त्या मुलीसाठी जे अप्रोपाय जादू हे संकल्पना आम्हाला जी आणून दिली त्याबद्दल आम्ही या कंकरे मॅडमचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. ही एक चांगली संकल्पना आहे की आपण नसती स्वागत करून त्या मुलीला आपण एक पूर्ण फुलाची भाकरी म्हणून ते एक रुपयाच्या संदर्भातून पूर्ण गावातून ही जी सहभाग होईल तिथे तिच्या नावावर आपले कन्या म्हणून टाकण्यात येईल त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. ग्रामपंचायतच्या वतीने ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या गावामध्ये श्रीशक्तीचा
नवरात्राचा उत्सव असताना या उत्सवामध्ये आदरणीय सुधाताई कांकरिया मॅडम यांची आज या ठिकाणी मार्गदर्शनासाठी सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी अतिशय मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यामध्ये स्त्री जन्माचं स्वागत, स्त्री सक्षमीकरण यावरती अतिशय सुंदर मार्गदर्शन करत असताना त्यांनी स्त्री जन्माचं स्वागत करत असताना कशा पद्धतीनं करावं एक आयडिया यामध्ये सांगितली आणि एक रुपयाची जादू त्या माध्यमातून आपण स्त्री जन्माला किंवा त्या येणाऱ्या मुलीला सहकार्य कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये करू शकतो त्या त्यांच्या मताशी सहमत राहू. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे संप्रदायातील सद्गुरू यादव बाबा संस्थांच्या वतीनं मग प्रत्येक मुलीला गावामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीला संस्थांच्या माध्यमातून 100 रुपये देण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. माझं गाव वाघोली, तालुका शेगाव, जिल्हा अहमदनगर. आज माझ्या गावात वाघोलीमध्ये वाघेश्वरी यात्रा नवरात्र महोत्सवाचं नियोजन केलेलं होतं. त्या नियोजनामध्ये आज 27 तारखेला माननीय डॉक्टर सुधा कांबळिया यांचं श्री जन्माचं स्वागत या विषयावरती एक सुंदर असं व्याख्यान आयोजित केलं होतं. अतिशय सुंदर असं व्याख्यान माननीय डॉक्टर सुधा कांबळिया यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता संपन्न झालं. त्या ठिकाणी महिला मंडळींमध्ये अतिशय भावनिक असं वातावरण त्या व्याख्यानाच्या कालावधीत मला पाहायला मिळालं. त्या महिलांमध्ये श्री जन्माच्या स्वागताची एक जनजागृती या ठिकाणी तयार झाल्यासारखी मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसली. महिलांमध्ये जो काही 1 रुपयाची जादूई आकड्याची काही कमाल सांगितली त्याचे पण अतिशय उत्साहवर्धक वातावरणात महिलांनी त्याच्यासाठी उत्साहाने पुढे येऊन आम्ही हे काम करणार आहोत असं स्वतः महिलांनी सांगितलं की माझ्या गावाच्यासाठी हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत मी कधी बघितलं नाही महिला कधी पुढं आल्यात आणि महिलांनी कधी हातवर करून कोणत्या गोष्टीची आम्ही हे छाती ठोकपणे करू अशा पद्धतीची अंमलबजावणी करताना की मी आज पहिल्यांदा बघितली. त्याचं द्योतक फक्त सुधाताई आहे. 2017 साली माझी बहीण शारदा भीमसेन शिर्के व माझे दाजी प्रशांत शशिकांत गायकवाड यांचा शुभविवाह पार पडला. त्यावेळी त्यांनी श्रीजन्माचे स्वागत करण्याचा हा 8वा फेरा पूर्ण केलेला आहे आणि माझ्याही लग्नात मी तो पूर्ण फेरा पूर्ण केलेला आहे. लग्नाच्या वेळेस वधू पक्ष आणि वर पक्ष या दोन्ही पक्षाच्या लग्नपत्रिकेमध्ये श्रीजन्माचे स्वागत करा, बेटी बचाव या सर्व कोटच्या मी प्रिंटिंग केलेलं होतं. माझ्या मुलांच्या आणि मुलीच्या लग्नात 8वा फेरा श्री जन्माचे स्वागत हा त्यांनी घेतला म्हणून मी खूप आनंदी आहे. यांच्यासारखं सर्वांनी हा उपक्रम राबावा. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.